धर्मदंड मराठी वृत्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा. शहरात शासकीय योजनांची माहिती घेऊन विकसित भारत संकल्प यात्रा आली दारी. काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोदी सरकार नावाला घेतला ॲक्शेप. मुरुम तारीख 12. शासकीय योजनांची माहिती घेऊन विकसित भारत संकल्प यात्रा आली मुरुमच्या दारी. भारत सरकार महत्त्वाकांक्षी योजनांचा लाभ वंचित लाभार्थ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा 15 नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आली आहे. मोहिमेअंतर्गत केंद्र शासनाच्या योजनांची माहिती देणारा चित्ररथ धाराशिव जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागात फिरविला जात असून त्या माध्यमातून लाभार्थ्यापर्यंत पोहोचण्याचा यशस्वी प्रयत्न होत आहे. दिनांक 12 शुक्रवार रोजी मुरुम शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मुरुम नगर परिषदेच्या वतीने या रथाचा स्वागत करण्यात आला. मुख्याधिकारी सचिन भुजबळ लाभार्थी यांच्या हस्ते फीत कापून या चित्ररथाचे उद्घाटन संपन्न झाला. यावेळी शहरातील लाभार्थी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामीण भागात आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना, राष्ट्रीय ग्रामीण जीवन ज्योती अभियान, प्रधानमंत्री आवास योजना, उज्ज्वला योजना, PM विश्वकर्मा योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, किसान क्रेडिट कार्ड, प्रधानमंत्री पोषण अभियान, हर घर जल जीवन मिशन, जनधन योजना, जीवन ज्योती विमा योजना, सुरक्षा विमा योजना, अटल पेन्शन योजना, नमो फर्टिलायझर या 17 योजनांबाबत माहिती देण्यात येत आहे. माहिती प्रसाराद्वारे शासकीय योजनांबाबत जागरूकता निर्माण करण्यासोबत संभाव्य लाभार्थ्यांची नोंदणी देखील या दरम्यान होत असल्याने या यात्रेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. विविध योजनांची माहिती देणारा दृकश्राव्य माध्यमाने सज्ज चित्ररथ या यात्रेचे प्रमुख आकर्षण आहे. दृकश्राव्य माध्यमाद्वारे नागरिकांशी संवाद साधताना त्यांना विविध योजनांची माहिती देणाऱ्या हस्तपत्रकाचे आणि कॅलेंडरचे वाटपही करण्यात येत आहे. यात्रेदरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा संदेशही दाखविण्यात येत आहे. यात्रेला भेट देणारे नागरिक शपथ घेऊन विकसित भारतासाठी संकल्प करीत आहेत. यावेळी आकाशवाणी अधिकारी श्याम माळी, नगर परिषद कार्यालयीन अधीक्षक उमाकांत देशपांडेसह कर्मचारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या दरम्यान मुरुम शहरातील काँग्रेस कार्यकर्ते राहुल वाघ, राजू मुल्ला, नानासाहेब बेणकाळे यांनी मात्र रथावरील मोदी सरकार नावाला ॲक्सेप्ट नोंदवत कार्यक्रम होऊ देणार नसल्याचे पवित्रा घेतला होता. मोदी सरकारऐवजी भारत सरकार असे फलक लावण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली. पोलिसांच्या मध्यस्थीने कार्यक्रम घेण्यात आला आणि जे काही लाभ भेटलेले मला अतिशय सुंदर असं छोटस पत्र्याचं घर होतं माझं अगोदर स्टार्टिंग मध्ये आणि त्याच्यानंतर नगर परिषदला जे योजना चालू झाले पंतप्रधान आवास योजना त्यांना नगर परिषदला मी भेट दिलं. त्यानंतर जे काही डॉक्युमेंट्स आहेत त्यांनी डॉक्युमेंट्स पूर्ण पद्धतीने मला सांगितले अशी अशी करा. मग मी काम करत असताना लॉकडाऊन झाला. लॉकडाऊन झालं तरी वरिष्ठांनी वडेसाहेबांनी सांगितले तुम्ही काही काळजी करू नका. जे काही तुमचे चेक्स असतील काय असतील तुम्ही काही काळजी करायचे नाही. फक्त तुम्ही काम चालू ठेवा. स्टेप बाय स्टेप तुम्हाला लाभ नक्की मिळणार म्हणजे मिळणार. वरिष्ठांनी सांगितल्याबद्दल मी थोडं थोडं करून मी माझं काम चालू ठेवलं तरी पैशाची तांत्रिक अडचण आली. मग जे छोटे छोटे दुकानदारांना PM स्वनिधी म्हणून ते लाभ भेटत होता. मग कमळे साहेबांनी सांगितलं म्हटले तुम्हाला काय अडचणीच असेल तर हे काम करूया. मग ते 10,000 लाभ मला भेटला. मग मी सर्वांचा धन्यवाद करतो. मला कुठल्याच पद्धतीने अडचण आली नाही. सर्वांनी लाभ घ्यावा. प्रत्येक वर्षी वरिष्ठांचा आदर करावा. जीवनामध्ये प्रत्येकाचा आदर केल्यानंतर प्रत्येक गोष्टी भेटतात 100% भेटतात. धन्यवाद. आज या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत मुरुम नगर परिषदच्या माध्यमातून मला माझं घर 4-6 पत्र्याचं घर असताना मुरुम नगर परिषद अंतर्गत या योजनेतून मुरुमचे नगर परिषदेचे सर्व
कर्मचारीच्या वतीनं आणि मी लाभार्थी आहे आणि योग्य रीतीनं मला लाभ या योजनेचा लाभ मिळालेला आहे। तरी मी नगर परिषदेच्या वतीनं सर्व लाभार्थ्यांचे सुद्धा आभार मानतो। जी योजना घेतलेली आहे त्यांचाही योजना पुढे घेत जावा आणि सर्वांना माझी विनंती आहे की त्यांनी प्रत्येकाने जे ज्याचं घर नाही त्यांनी हक्कानं नगर परिषदेमध्ये येऊन अर्ज भरून नियमानुसार आपल्या जे काही नियम आहेत त्या नियमानुसार बसवून प्रत्येकाने आपलं हक्काचं घर बांधावं असं माझी एक विनंती आहे। जय हिंद जय महाराष्ट्र। पंतप्रधान आहेत की भारताचे एक का मोदीचे इथे ते सांगा कुणाचे इथे मोदी ऐका राहुल वाघ साहेब पंतप्रधान आहेत आम्हाला आम्ही ते सांगतो तुम्हाला आम्हाला अडचण आहे म्हणून सांगतोय मोदीचा इथं एका अडचण नाही सगळ्या जिल्ह्यामध्ये आहे सगळ्या जिल्ह्यामध्ये लोक करते नाही कुठला कार्यक्रम चालू आहे त्याच्या हिशोबाने सांगा आमचा विरोध नाही कार्यक्रमाला आम्हाला विरोध करणार आम्ही कार्यक्रम कोणाचा आहे तुम्ही डिक्लेअर करा भारत सरकारचा कार्यक्रम चालू आहे का वैयक्तिक मोदी सरकारचा चालू आहे ते सांगायचं फक्त तुम्ही आणला ना प्रचार करायला त्याच्यासाठी तुम्हाला विचारलो आम्ही त्यांना विचारू शकत नाही कार्यक्रम अरेंजमेंट तुम्ही केला तर आम्ही दुनियाला विचारतो कुठे कुठे भारतभर चालू आहे भारतभर सगळे लोक गावातून हाकडून लावतात कशाबद्दल ते सांगा तुम्ही कशाबद्दल केला तुम्ही कार्यक्रम ते सांगा करू ना आम्ही आता आता तुमच्या कार्यक्रमाचा आम्हाला माहिती मिळेल तर आम्ही आता विचारणार ना तुम्हाला इथं काय म्हणून तुम्ही आम्हाला ना द्या आम्ही कुठे विचारायचं तिथे विचारू त्यांना तुम्ही फक्त आम्हाला माहिती द्या कोणाचा कार्यक्रम चालू आहे तुम्ही पण या कुठे तुम्हाला आठ पण 15 नोव्हेंबर पासून कार्यक्रम चालू आहे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये याचा विरोध आहे आणि आम्हाला हे पटत नाही आम्हाला आम्ही एवढा ह्याच्या कायद्यानं सांगतो तुम्हाला आम्हाला हे पटत नाही मोदी सरकारचं का भारत सरकारचं एवढं सांगायचं दुसरं काय सांगा भारत सरकार नाव टाका मोदी सरकार काय टाकलं भारत सरकारचं मोदी सरकार चालत नाही भारत सरकार टाका मोदी सरकार त्याचे प्रेझेंटेटिव्ह तुम्ही आता ह्या गाडीला टाका तुमच्या कार्यक्रम इथे जल्लोषात करू सगळ्या नागरिकांनी बोलून कोणाच्या विषयाने मुरुमध्ये कधी आला सर तुम्ही मुरुमध्ये कार्यक्रम कधी ठेवला हो संकल्प मुरुमध्ये कार्यक्रम कधी ठेवला आज विचारणार का तुम्हाला 12 नोव्हेंबर कार्यक्रम तुम्ही मुरुमध्ये कधी ठेवला कार्यक्रम कधी मला माहिती आहे मुरुमध्ये 1.5 महिना कार्यक्रम चालू असला तर मला माहिती द्या मी करतो आम्ही मोदी सरकारचे कार्यक्रम करतो अधिकारी लोक आम्हाला आदेश जसे आदेश तसेच आम्हाला तुम्ही ते सांगतो ना तुम्ही बीजेपीचा प्रचार करता तुम्हाला अधिकारी बीजेपीचा प्रचार करायला सांगितलेत का मुरुमध्ये गव्हर्नमेंट आम्हाला काम करायला तुम्ही बीजेपीचे प्रवक्ते म्हणून आलात का मला एवढं सांगा मग कसं म्हणला तुम्ही वरून अधिकारी केलेत म्हणून कसं म्हणलेत आम्ही तुम्हाला काय प्रश्न विचारतोय कोण अधिकारी दिले तुम्हाला विचारतोय का कार्यक्रम आज ठेवलाय तर तुम्ही आम्ही मुरुमध्ये आधीच विचारला आणि कार्यक्रम कुणाचा एवढं विचारतोय तुम्हाला 2 शब्दाचं आम्हाला उत्तर देणं होत नाही हे तुम्ही ते सांगितलं मग तुम्ही बघून घेतो हे होत नाही तसं नाही विचारू उभा करा भारत सरकारची उभा करा ना तुमच्या नगर परिषदची उभा करा तुमच्या सगळ्या धाराशिव डिस्ट्रिक्ट मध्ये सगळीकडे प्रोग्राम झालेला आहे खरं ना आम्हाला इथं चुकीचं आढळलं आम्ही करायचं का नाही तुम्हाला विचारायचं का नाही विचारायचा अधिकार आहे त्याच्यावर मी तुम्ही हुकुमशाही आणला अधिकार लिहिलेला आहे का नाही बाबा आम्ही तुम्हाला विचारायचं आहे का नाही लिहा विचारा आज तुम्हाला काही गरज नाही मला फक्त लिहून द्या सर तुम्ही हे कार्यक्रम मोदी सरकारचे घेताय भारत सरकारचे घेतोय एवढंच लिहून द्या मी जातो वापस कलेक्टरकडे जो आम्ही तक्रार करू तिथं कुठं करायचं तिथं तुम्ही फक्त आम्हाला लिहून द्या तुम्ही मोदी सरकारचं करताय का भारत सरकारचं करताय भारत सरकारचं करताय तर मोदी सरकारची गाडी इथं का उभारली देवणीला पण वैयक्तिक प्रचाराची गाडी भाजपची इथं कसं उभारली ऐकून घ्या
जीवनीला पण असंच तुमचं सर जीवन कार्यकर्ते आणि त्यांनी विचारलं, शासनाला विचारलं, म्हणजे आम्हाला विचारलं की प्रोग्राम तुम्ही काय करता, आयुक्ताशी तुम्ही संपर्क करा, आयुक्त ऐकून घ्या, ऐकून घ्या मग बोला सांगा ना, सांगा पुढे असंच प्रोग्राम झाला ते शेवटी त्यांनी प्रोग्राम पोलीस वगैरे सगळे आले होते सगळे, ते म्हणजे की ऑल ओव्हर इंडियामध्ये भारत सरकारने भारत सरकारचा विकसित भारत संकल्प यात्रा ही काय वैयक्तिक अशी कुणी नाही, सरकारचा प्रोग्राम आहे आणि सरकारचा कोणत्या सरकारचा, भारत सरकारचा हो, मग भारत सरकारचा ऐकणार तुम्ही सर, भारत सरकारचा प्रोग्राम चालू तुम्ही बोला ना, सगळे पोलीस आहे सगळे अपडेशन सिमिलर अपडेशनवर काही नाही, विकसित भारत संकल्प यात्रा हा भारत सरकारचा उपक्रम आहे, इकलमी कार्यक्रम आहे हा, तसा असा प्रचार वगैरे कुणाला द्या, पूर्ण तुमचा धाराशिव कव्हर झाला का नाही आज तिथेला तुम्ही सीओला विचारा, मॅडमला विचारा कोणत्या फड मॅडम, तुम्ही पूर्ण धाराशिव झालेला आता लास्ट इव्हेंट आहे इथला तो जोहर आहे तो उमर झाला, कुणीचा ऐकून घ्या ना, पूर्ण धाराशिव कव्हर झाल्या पूर्ण, तुम्ही सोशल मीडियावरती रोज ह्याच्या अपडेट्स आहेत, तुम्ही विचारा खात्री करा मग अधिकारी लोकांना बरं ना, आम्ही सर तुम्हाला आम्ही तिकडे विचारण्यापेक्षा काय विचारतोय ऐकून घ्या, ऐका ना मला, मला दोन प्रश्नाचं उत्तर द्या, मला दोन प्रश्नाचं उत्तर द्या, ऐकलं ऐकलो ना आता सांगितलं तुम्ही धाराशिव पूर्ण केलं म्हणतात काय केलात कशाच्या अंडरखाली केलात, आम्ही विचारलं नाही तुम्हाला, ऑल ओव्हर इंडियामध्ये प्रोग्राम केलं तुम्ही सगळं झालं तुमचं, निरंजन मला काय म्हणायचं आहे मला इथं सांगा, इथं विकसित भारत संकल्प यात्रा तुम्ही इथे ऐका माझं, मी आता तुम्ही बोललो तुमचं ऐकलं का तुम्ही आता इथे का टाकलात बॅनरला खाली कार्यक्रमाचे बॅनर का टाकलं, विकसित भारत संकल्प यात्रा टाकलात की नाही, इथं का टाकलात आणि इथं का टाकलात, मोदी सरकारची हमी भारत सरकारची हमी करा एवढंच विचारतो ना आम्ही तुम्हाला, हिच्यात काय तुम्हाला हिचं उत्तर काय देणार होत नाही तुम्हाला, उत्तर आम्हाला दिलं नाही तुम्ही, मी म्हणलं मला निरीक्षण करण्यासाठी मला आहे ना, मी काय म्हणतो सर शिवसाहेब तुम्ही मला फक्त तुमचे लेटर मला कागदार लिहून द्या, मला तुम्हाला हे कार्यक्रम घ्यायची बी अथॉरिटी नाहीये, तुम्ही बीजेपीचा प्रचार करायची बी अथॉरिटी नाहीये तुम्हाला, तुमच्या सगळ्या एजन्सी आहेत सगळ्या मान्य मला 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 काहीच नाही, मला फक्त दोन गोष्टीचं निरीक्षण करा, मी इथून जातो बघा आमचा आवाजच तसा आहे, आवाजच तसा आहे आमचा, गोंधळ वगैरे काहीच नाही, मग तुम्ही आम्हाला कुठलं हिचं मी जिल्ह्यावर कुठे बीजेपीचा प्रचार करावं आम्ही तुम्हाला विचारतच नाही, इथं काय मला काय म्हणायचं आहे, इथं विकसित भारत संकल्प यात्रा करून इथं फोटो काढताय, गाडी इथे येऊन उभारली मोदी सरकार गव्हर्नमेंट ऐका काय तो सांगू गाडी निघाली ना, हे गाडी कसं काय सर एका व्यक्तीची, राहुल हे एका व्यक्तीचा कार्यक्रम आहे का, एका व्यक्तीचा कार्यक्रम आहे का, पंतप्रधान हे आपल्या देशाचे प्रतिनिधी आहेत, प्रतिनिधी आहेत, प्रतिनिधी आहेत, भारत सरकारचे प्रतिनिधी आहेत, आणि त्यांच्या वतीनं कार्यक्रम जेव्हा 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 आम्ही तुम्हाला हे पण पूर्वी म्हणले की जेव्हा नेहरू सरकार होतं म्हणजे जवाहरलाल नेहरू सरकार हे भारताचे पंतप्रधान होते का नेहरूचे सरकार होते, भारत सरकार तुम्हाला ते लक्षात सर तुम्हाला कसा माहितीये का, तुम्हाला लक्षात येणार झालं तुम्ही प्रचार करायला आला इथं, तुम्ही प्रचार नाही आमचा मुद्दा आहे सांगा ना सर, तुम्ही मुरुमचे आम्ही तुम्हाला सरळ विचारतो, तुम्ही कोण्या पक्षाचे पक्षाकडनं प्रचार करताय का एवढंच सांगा आम्हाला, तुम्ही मुरुमचे प्रतिनिधी आहो या गोष्टीला तुम्ही मान्य करा, आम्हाला विचारण्याचा अधिकार तुम्हाला आहे म्हणून हक्कानं तुम्हाला विचारलो, हक्का ना पंतप्रधानांचा विरोध आहे ना कुणाला विरोध, फक्त देशाचं नाव नाही म्हणून हे दुःख आहे आम्हाला, दुसरं काही नाही, एका व्यक्तीचा कार्यक्रम आहे का, मोदी हा एक व्यक्ती आहे, धर्मदंड मराठी वृत्त लढा सत्याचा, चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा.